हाय फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजचा हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही सर्वांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा। आम्ही चाललो आहोत इलू बाईकची राईड घ्यायसाठी। आजकाल तुम्ही सर्वत्र मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये पाहत असाल, सर्वच ठिकाणी तुम्हाला इलू इलेक्ट्रिक व्हेकल दिसत असतात। खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण सिटीमध्ये पॉल्युशन कंट्रोल होतं आहे, ट्रॅफिक कंट्रोल होतं आहे। इलू स्पेशली तुम्हाला ऑफिसकडे ट्रॅव्हल करायचं असेल तुमच्या, किंवा तुम्हाला ग्रोसरी वगैरे घ्यायसाठी मार्केटमध्ये जायचं असेल, किंवा एक स्मॉल राईड वगैरे करायची असेल, तर ती बाईक खूप कम्फर्टेबल आहे आणि तुम्ही खरंच ती एन्जॉय पण करू शकताय। तर चला, मी माझ्या जवळ जो इलूचा स्टेशन आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जातो आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण मी माहिती देतो की कसं आपण इलू स्टार्ट करू शकतो, किंवा बाईकची जर राईड स्टार्ट करायची असेल तुम्हाला त्याच्या अगोदर काय करावं लागेल। त्याचा एक ॲप असतो इलूचा, तो आपल्याला बेसिकली आपल्या अँड्रॉइड फोनवरती किंवा तुमचा आयओएस जरी फोन असेल तरी तुम्ही त्याच्यावरती इन्स्टॉल करून तिथून पुढचे तुम्ही प्रोसेस करू शकताय। तर आजची बाईक एन्जॉय करायसाठी आम्ही निघालो आहोत, तुम्हालाही घेऊन जातो आणि शेवटपर्यंत तुम्ही थांबा, जेणेकरून मी तुम्हाला शेवटला पूर्ण इन डिटेल्स माहिती देणार आहोत की आपल्याला सुरुवातीपासून ते एंडपर्यंत, राईड चालू करण्यापासून ते राईड संपवण्यापर्यंत काय प्रोसेस करावी लागते। तर चला, मी डायरेक्ट तुम्हाला जवळच्या आमच्या इलू स्टेशनवरती घेऊन जातो, भेटूया। हा तुम्ही चालवायला बघायला तर एकदम स्मूथ चालते आणि याची स्पीड पण आहे जी या बाईकची अराउंड वाटते 25 अप्रॉक्स आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे याची स्पीड। पण हां, खूप मजा येते चालवायलाही राईड। तर तुम्ही सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण एन्जॉय वाटेल। फायनली आम्ही बाईक इलू कलेक्ट केलेली आहे इलू झोनवरून, आणि जेव्हा तुम्हाला बाईक सुरुवातीला स्टार्ट करायची असेल तेव्हा इथे तुम्हाला स्कॅनर दिलेला आहे, तो तुम्ही ॲपवरून हा स्कॅन करू शकताय आणि ॲप स्कॅनर केल्यानंतर तुमची राईड बेसिकली स्टार्ट होते। राईडचे जे चार्जेस जर तुम्ही पाहिले तर 2 रुपीज पर मिनिटला चार्जेस आहेत, 5 रुपयाचा बेस फेअर आहे, म्हणजे 5 रुपये तुम्हाला बेस फेअर तुम्हाला द्यावं लागेल, त्यानंतर 2 रुपये तुम्हाला पर राईड याचे चार्जेस आहेत। तर तुम्ही इकडे बघा, तुम्हाला लेफ्ट हँड साईडला हॉर्न आहे आणि राईट हँड साईडला तुम्हाला इथे एक छोटासा एस्केलेटर दिलेला आहे, आणि याच्यानंतर जर तुम्ही पाहाल इकडे पुढे याची हेडलाईट आहे आणि याची जर टायर बघायला मित्रांनो ना, तर टायर पूर्ण याचे रबरचे टायर आहेत, जेणेकरून ही कधीच पंक्चर होऊ शकत नाही आहे। आणि याचे सस्पेन्शन वाईज तुम्ही जर बघा, ते शॉक ऑब्झर्व पुढचे किंवा इथून मागचे शॉक ऑब्झर्व पण आहेत, ते फुल कम्फर्टेबल शॉक ऑब्झर्व आहेत, यांनी जरी तुम्ही एखाद्या वेळेला खड्ड्यामध्ये तुमची इलू गेली तुमची कधीच म्हणजे तुम्हाला धक्का असा भेटणार, एकदम आरामात तुमची राईड होईल। इकडे जर बघाल मित्रांनो, तुम्हाला इथे पॅनल्टी दिलेली आहे, इथे जर तुम्ही डबल सीटनी जर तुम्ही राईड कराल तर 10,000 रुपये तुम्हाला याची पॅनल्टी राहील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ही जी राईड आहे ना, जिथून तुम्ही इलो झोनमधून ही बाईक कलेक्ट करता तिथेच फायनली नेऊन तुम्हाला ही थांबावी लागेल, अदरवाईज तुम्हाला याची एक्स्ट्रा पॅनल्टी भरावी लागेल। अदरवाईज तुमच्या जवळपास कोणताही इलो झोन असेल तिथे तुम्ही जाऊन याची राईड जी आहे ती तुम्ही एंड करू शकता। मित्रांनो, अजून सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे काही नियम्स आहेत, इलू जर तुम्हाला राईड करायची असेल तर तुम्ही इलू तुम्हाला रिकमेंडेड करते तुम्ही हेल्मेट वापरा आणि राईड करा, आणि याच्यासाठी तुम्हाला ट्रॅफिकचे नियम पण पाळावे लागतील, जेणेकरून जे ट्रॅफिकचे रूल्स आहेत ते तुम्हाला सर्व फॉलो करावे लागतील।
तुम्ही ही इलो बाईक आहे ती ड्रिंक्स करून चालू शकत नाही, हे याच्या नियमांच्या पलीकडे आहे. तर जरी तुम्हाला असं एखाद्या वेळेला आढळण्यात आलं तर तुम्हाला त्याची पेनल्टी द्यावी लागेल. इलो राईड जी आहे तुम्हाला ही परत ड्युअल सीटने तुम्ही नाही चालवू शकत, ही सिंगल सीटेड आहे आणि तुम्हाला सिंगलली हिला चालवावे लागेल. अदरवाईज ही राईड एकदम कम्फर्टेबल आहे आणि एकदम आरामात राईड होते. आणि इलोने हा चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांचा जो मागचा मोठी होता की तुम्हाला पूर्ण सगळीकडे तुम्हाला इन्व्हायरमेंट तुमचा इको फ्रेंडली होईल आणि तुमचा ट्रॅफिक कमी होईल, तो याचा चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि राईड पण याच्या एकदम स्मूथली होत आहे. चला मित्रांनो, याच्यानंतर मी तुम्हाला टोटली माहिती देतो की कशी तुम्हाला सुरुवातीपासून ही चालू करावी लागेल आणि तुम्हाला कसा ॲप इन्स्टॉल करायचा प्लेस्टोरमधून. सोबतच तुम्हाला ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमची कसे तुम्हाला रिचार्ज करावं लागेल वॉलेटमध्ये, तुम्हाला किती रुपीज डिपॉझिट करावं लागतील हे मी तुम्हाला दाखवेल. पण बेसिकली याचा जो आहे फंडा तो तुम्हाला 200 रुपीज याचे डिपॉझिट आहे आणि बेस फेअर जो आहे तुमचा तो 5 रुपीज बेस फेअर आहे आणि पर मिनिट तुम्हाला 2 रुपये असे चार्जेस यायचे लागतात. ठीक आहे, चलो मित्रांनो परत भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये प्लेस्टोअर सुरुवातीला ओपन करायचं आहे. प्लेस्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्चमध्ये इलो बाईक्स तुम्हाला सर्च करायचं आहे. इलो बाईक सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे खाली इलोचा ॲप्लिकेशन दिसेल, तिथे तुम्हाला इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. आता हा इलो इन्स्टॉलेशन याचं चालू आहे, थोडा वेळ गेल डिपेंडिंग अपॉन तुमच्या फोनवरती किती स्पीड आहे इंटरनेटचा, त्याच्या अकॉर्डिंगली इथे टाईम तो घेईल. माझा 92% आता झालेला, 100% कम्प्लिटेड. इलो इन्स्टॉलेशन व्हायला तो काही सेकंड्स घेईल. इन्स्टॉल झाल्यानंतर हा ॲप्लिकेशन तुम्ही इथूनही ओपन करू शकताय, अदरवाईज तुम्ही मेन मेनूवरती जाऊन तिथूनही ओपन करू शकताय. तर मी हा इलो ओपन केला इकडे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला काही इथे नोटिफिकेशन्स दिसतात, त्या तुम्हाला अनेबल करायचे आहेत. इथे आता मी हा युझिंग दिस ॲप, वाईल युझिंग दिस ॲप क्लिक करतो, त्यानंतर मी अलाव करतो, ह्याच्यानंतर मी वेलकम टू इलो. इथे नोटिफिकेशन्स आहेत त्या तुम्ही रीड करा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, इथे तुम्हाला ट्रॅफिकचे वगैरे रूल्स वगैरे फॉलो करायचे आहेत, याचे सगळे नोटिफिकेशन दिले जातील. स्कॅन करता वेळी तुम्हाला इलो कसा स्कॅन करायचा आहे ते इथे तुम्हाला बेसिकली दाखवलेलं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या झोनवरती जाता तिथे तुम्हाला एक स्कॅनर आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये मागील सांगितलेलं आहे, तिथे तुम्ही स्कॅन करून तुमची राईड स्टार्ट करू शकता. आता मी नेक्स्ट केला. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर इकडे टाईप करायचा. आता माझ्याकडे 2 फोन नंबर आहेत, तर मी त्याच्यातला हा फोन नंबर सिलेक्ट केला आणि आता इथे तुम्हाला एक OTP व्हेरिफिकेशन येईल जो तुम्हाला तुमचा मोबाईल व्हेरीफाय करेल. तो ऑटोमॅटिकली त्याने आता व्हेरीफाय माझा मोबाईल केलेला आहे. ही तुम्हाला इलोची मेन मेनूची स्क्रीन आहे. तुमचं ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे हा मेनू दिसतो. आता माझ्या निअरेस्ट इथे जायका हॉटेल आहे, तिथे 4 मिरॅकल्स इथे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती अवेलेबल आहेत. बाजूला गणपती मंदिर तलाव आहे, तिथे एक व्हेकल्स अवेलेबल आहे. तर हा बेसिकली तुम्हाला आता जेव्हा तुम्ही पोहोचता तुमच्या जुलू झोनला तेव्हा तुम्हाला स्कॅन करायचा असतो. त्यावेळी तुम्हाला हा जो अनलॉकचा ऑप्शन दिसतो आहे तो अनलॉकच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला स्कॅन करावं लागेल. आता तर याच्यामध्ये माझ्याकडे इथे आता सध्या बॅलन्स नाही आहे अकाउंटमध्ये. तर तुम्हाला सुरुवातीला जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता फर्स्टली तुम्हाला रिफंडेबल डिपॉझिट 1999 म्हणजे तुम्हाला 200 रुपये इथे ऑलरेडी तुम्हाला डिपॉझिट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही 25 रुपीज, 50 रुपीज, 100 रुपीज ऑर एल्स 150 रुपीज तुम्ही तुमच्या ह्या वॉलेटमध्ये रिचार्ज करू शकता. इथं तुम्ही कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटची डिटेल दिसते, जिथे ऑलरेडी आणि तुमचे 1999 डिपॉझिट घेतलेलं आहे आणि 25 रुपीज रिचार्ज घेतला आहे. विथ GST ते 0 आहे. तुम्ही इथे सिम्पली पेनावरती क्लिक करा. पेनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची प्रोफाईल डिटेल विचारेल, जिथे तुम्हाला इथे तुमचा नाव टाकायचं आहे. मी इथे माझं नाव टाकतो, संदीप खोत. इथे ईमेल ID तुमची टाकावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करावं लागेल. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या UPI चे डिटेल्स दिसते. तुम्ही पेमेंट तुमच्या गुगल पेनी
पेटीएम नी, फोनपे नी, डेबिट कार्ड, एटीएम, नेट बँकिंग तुम्ही या कोणत्याही मोडनी तुम्ही पेमेंट सिंपली गुगल पे वरती क्लिक करून तुम्ही ते पे नाव केला तर तुमचा हा डायरेक्ट पेमेंट होऊन जाईल. सिंपली आहे, सिंपली याच्यामध्ये एवढंच आहे. तर एन्जॉय करा तुम्ही राईड्स मित्रांनो, आणि खूप छान आहे, तुम्हाला मजा वाटेल. कुठे ग्रोसरीसाठी शॉपिंगसाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हे इझिली जी इलेक्ट्रॉनिक्स व्हेइकल आहे तुम्ही यूज करू शकता. चलो तर मिळते मित्रांनो, तुम्हाला खरंच माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.